गणेशोत्सव अगा दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे अनेक चाकरमानी बाप्पांच्या स्वागतासाठी देखील कोकणामध्ये निघाले त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यासह मुंबई बंगलोर महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते पुण्यातून जाणाऱ्या मुंबई बंगलोर महामार्गावर सुद्धा काही प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे पुण्यातील याच चांदळी चौकातून आढावा घेतलेला आहे मी की घईनं गणेशोत्सवानिमित्ताने बाप्पांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनी चाकरमाने आपल्या गावाकडं निघालेले आहेत आणि एवढ्या मोठ्या लोक लोकं एकावेळी घराच्या बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर काय अवस्था आहे ही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता मी मुंबई बँगलोर हायवेवर आहे जर आपण समोर बघत असाल तर अतिशय स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे इथंच काय तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो आहे तिथं देखील हीच परिस्थिती आहे त्याचबरोबर मुंबईहून गोव्याकडं जाणारा जो हायवे आहे तिथं देखील हीच परिस्थिती आहे कारण मुंबईहून कोकणकडं जाणारा जो चाकरमानीचा संख्या आहे ती खूप मोठी आहे त्यामुळं तिथं देखील हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळं काही लोक आता पुण्याहून जो बँगलोरकडं किंवा मुंबईहून जो बँगलोरकडं जाणारा हायवे आहे त्या रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तिथं देखील हीच परिस्थिती आपण बघतोय अतिशय स्लो मुव्हिंग ट्रॅफिक इथं आहे तासन तास या चालकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे खरं तर खूप मोठ्या संख्येने लोकं मुंबई किंबहुना पुणे सातारा सांगली या शहरातून बाहेर पडलेली आहेत त्यांच्या गावी निघालेली आहेत कोकणात चाकरमान्यांचा खूप मोठ्या प्रमाणात लोक जात असतात गणेशोत्सवानिमित्ताने आणि त्याचाच परिणाम रस्त्यावर अशा पद्धतीने वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी झालेली आहे आर टी ओ असतील किंबहुना पोलीस असतील रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आपण बघतोय की लांबच लांब वाहनांच्या रांगा या रस्त्यावर देखील आता लागायला सुरुवात झालेली आहे रात्रीपर्यंत जवळपास चार ते पाच किलोमीटरसुद्धा ही रांग जाऊ शकते कारण पोलिसांनी आपल्याला अशी माहिती दिलेली आहे आत्ता जर आपण बघितलं तर जवळपास दोन ते अडीच किलोमीटर ही वाहनांची रांग या ठिकाणी मुंबईहून जो बँगलोरकडं जाणारा मार्ग आहे तिथं देखील पाहायला मिळते आहे पलीकडचा रस्ता काही प्रमाणात सुरळीत आहे मात्र आपण बघतोय अलीकडचा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक आपल्याला पाहायला मिळते आहे अतिशय स्लो मुविंग ट्रॅफिक अनेक हायवेवर आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घाई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट